प्रतिज्ञा करतो की कर्तव्य आहे, मी वीज बचतीसाठी आवश्यक खर्च होत असेल त्या त्या ठिकाणी विजेचे स्विच बंद करेन, मी विद्युत उपकरणांची वारंवार देखभाल करेन, अशा प्रकारे वीज बचती सारखे राष्ट्रीय अभियान। आज का कार्यक्रम हमने एनर्जी बचाने के लिए अवेयरनेस क्रिएट करने के लिए रखा था। आज सभी जानते हैं कि एनर्जी बचाने से न केवल पैसे बचेंगे बल्कि हम अपने फ्यूचर जनरेशन के लिए एक अच्छा एनवायरनमेंट छोड़ के जाएंगे। एनर्जी बचाना जितना पैसे के लिए ज़रूरी है उतना ही एनवायरनमेंट सस्टेनेबिलिटी के लिए ज़रूरी है। तो मैसेज ये है कि हम अपने हाथ में जो कोशिश हो सकती है वो करें और एनर्जी को बचाएं। ये वीक इसी अवेयरनेस को स्प्रेड करने में, जिससे कि हर आदमी अपनी कोशिश करे और एनर्जी को बचाए। दिगंबर परकाळे, मी इथे एनर्जी मॅनेजर म्हणून काम करतो, जनरल मॅनेजर सेंचुरी इन्कासाठी मी इथे आहे। आणि बेसिकली हा जो एनर्जी कन्झर्वेशन वीक आहे 13 डिसेंबर टू 20 डिसेंबर, हा बेसिकली टू क्रिएट द अवेअरनेस तळागाळापर्यंत एम्प्लॉईजपर्यंत जावा आणि जास्तीत जास्त पोटेन्शियल त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांनी आपल्याला जास्तीत जास्त सजेशन देऊन याच्यातून एनर्जी कन्झर्वेशन करण्यासाठी कंपनीला आणि स्वतःसाठी मदत करावी। आणि सेंचुरी इन्कममध्ये ही दिस इज द फर्स्ट टाईम ॲक्च्युली वी आर कन्झर्विंग द इज एनर्जी कन्झर्वेशन वीक। हा जो वीक आहे हा मी प्रथम साजरा करतो आहे आणि हे करण्यामागे जी प्रेरणा आम्हाला जी मिळाली, आमचे जे MD आहेत चितलांगे सर, यांनी आम्हाला खूप काही इनपुट्स दिलं आणि त्या इनपुट दिल्यामुळं आम्ही प्रथम हे पहिले वर्ष आम्ही तसे एनर्जी कन्झर्वेशनमध्ये गेले 25-30 वर्षापासून आहोत, परंतु हा जो फंक्शन जी प्रथम मी साजरं करतो आहे हे केवळ त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सपोर्टनी आम्ही हे करतो आहे। आणि आमचा जो हा मेसेज सर्वांपर्यंत असाच आहे, वर्करपर्यंत जास्तीत जास्त त्यांनी याच्यात सहभाग व्हावा आणि जास्तीत जास्त एनर्जी कन्झर्वेशन करण्यासाठी कंपनीला आणि देशासाठी त्यांनी खूप मदत करावी।